ayom yang hambat mazanawa arjena arjena vira bala sopati ranar sonurle sonurle taluka shevadi jilla kolhapur sonurle kendravarna 2022 la anubhav ala september mahinyat 15 tarikhela maza bhau ajari hota ma don divas tela tap hota मग त्याच्या पेशी वाढलेले होते म्हणून त्याने रक्तलघवी चेक केली आणि त्याला डेंगू झाला म्हणून सांगितले. मग त्याला हॉस्पिटलला कोल्हापूरला ॲडमिट केला. मग आयसीयूमध्ये ठेवला होता त्याला. मग त्यानं मला फोन केला की मला बरं नाही आणि दाजीसनी लावून दे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता निघालेलो होते तर मला एक असं वाटलं की बापूंची उदी देऊया लावायला. आणि उदी बांधताना मी काय म्हणलं बापू उदी लावल्याबरोबर त्याच्या पेशी वाढू द्या आणि तुम्ही तिथपर्यंत पोचा आणि माझ्या भावाला जास्त खर्च होऊ देईन म्हणजे खर्च व्हायला नाही पाहिजे असं मी म्हटलं आणि 2-3 दिवसात त्याच्या पेशी कवर येऊन द्या. मग तिथे गेल्यावर त्यांनी उदी लावली आणि घरला आले तर दुपारपर्यंत म्हटलं मला फोन येऊन दे की आयुषीमधनं बाहेर काढून द्या. दुपारी फोन आला की मी आयुषीमधनं बाहेर आले. उदी लावल्याबरोबर रक्त नेलं आणि रक्त नेल्याबरोबर दुपारपर्यंत रक्तात रिपोर्ट आल्यानंतर मला सांगितलं की पेशी माझ्या वाढल्या. मग बापूसनं म्हटलं तिची परिस्थिती जास्त नाही पैसे भरण्याची. 30,000 रुपयेपर्यंत खर्च जाणार होता. मग बापूसनी म्हणलं की तिसऱ्या दिवशी माझ्या भावाला डिस्चार्ज मिळवून दे. मग रिपोर्ट आल्यानंतर मला सांगितलं की माझा आज रिपोर्ट आल्याने पेशी वाढल्या आणि नंतर म्हणला की मला डिस्चार्ज उद्या मिळणार आहे. मग त्याला म्हटलं की मी बापूसनी म्हटलं की तिथपर्यंत तुम्ही पोचा आणि माझ्या भावाला बाहेर काढा. तिसऱ्या दिवशी तर बाहेर निघाला पाहिजे. मग बापूनी तसंच केलं की तिथपर्यंत पोचलेच की मला फोन आला संध्याकाळचा की मला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे की मी म्हटलं बापू माझा तिथपर्यंत पोचले. मग दुसऱ्या दिवशी तरी मी म्हटले बाळानं तू डिस्चार्ज घेऊ नको पैशाचा खर्च होईल म्हणून तर डॉक्टर सांगून द्यात की मला डिस्चार्ज दिलात तर मी तिथनं निघून येतो. सकाळी म्हटलं डॉक्टर म्हटलं तर तू मनाने घेऊ नकोस. परत फोन आला की तुम्ही घ्यायच म्हणून डिस्चार्ज. मग म्हटलं की माझा बापू तिथपर्यंत पोचला आणि माझ्या भावाला आशीर्वाद दिला. हरिओम श्रीराम.